ताजा बातम्यांसाठी महान करियरला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा। राज्य शासन पुरस्कृत गावातच कुटुंबाला टाकले वाळीत। आंबेरी वाडोस येथे गावकीतल्या भांडणातून घडला प्रकार। मेरे धारेवरून भांडण कोकणाच्या मातीत काही नवीन नाही, यातूनच इथली घर कुटुंब वाळीत टाकण्याचे प्रकार आजही घडत आहेत। सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मानगाव खोऱ्यातील आंबेरी वाडोस मध्ये तेजस माडगुंद यांचेही घर गावकीतल्या अशाच भांडणातून वाळीत टाकण्यात आले आहे। विशेष म्हणजे हा प्रकार ज्या गावात घडला आहे तो आंबेरी वाडोस राज्य शासन पुरस्कृत तंटामुक्त गाव आहे। या कुटुंबाच्या प्रतिक्रिया जाणून घेतल्या आहेत आमचे सिंधुदुर्ग प्रतिनिधी प्रसाद पाताडे यांनी। गेली 20 वर्ष आमचं घर वाळीत टाकलेला गावाघर वाटेवर देवाकडे पूजा द्यावची बंद केलेली, बंदूक ठेवून धरून दिल्याने आता हडसून जावं वाटेल ती वाट माझी बंद केली। ते आता बघू लागतो दगड टाकलेले होते, आता कृष्ण तरी पर्याय रस्तो रस्त्यावर लावतो। तुमच्या घरी कोण कोण येत नाहीत? कोणच नाही, ब्राह्मण नाही, गावकर नाही, भावकी नाही, दरम्यान भांडण तंटे हे कोकणच्या मेरे धारेवत पोहोचले गेले आहे, परंतु येथील समाज जीवनावर त्याचा परिणाम अत्यंत खोलवर होत आहे। तेजस भांडगुत यांच्यासारखे अनेक घर कुटुंब वाळीत टाकली जातात, सरकार दप्तरी त्यांची नोंद वाळीत टाकण्याच्या अर्थाने घेतली जात नाही। गावांतर्गत वाद म्हणून कानरोळा केला जातो, त्यामुळे त्यांच्यातील भयानकता समाजासमोर येत नाही। महानकरे न्यूजसाठी सिंधुदुर्गहून प्रसाद पाताडे। आज 8-9 वर्ष झाली माझे पूर्ण येणार जो रस्ता आहे घराकडे तो बंद केला, पूर्ण बंद केल्यामुळे माझ्या पर्याय वाटेने मला मुलांना शाळेत जाण्यासाठी 3 किलोमीटर जंगलात यावं लागतं आणि माझ्या वडिलांना वृद्ध आहेत त्यांना फिरायला झटक आला आहे, त्यांना अक्षरशः पाठीवर मारून त्या पर्याय मार्गाने जावं लागतं। रात्री तर अचानक मध्ये मध्ये कधी त्यांची शुगर डायबिटीस कमी होते, अचानक डॉक्टरकडे एवढे हाल झाले आहेत की या गावामध्ये राहताना पण मुश्किल झाले। शाळेत जातेवेळी मुलांना पण आज पर्याय मार्गाने पावसामध्ये वाट नाही, कुठेतरी बाहेर असं पाहण्यामध्ये कुठे असं आम्हाला ठेवावं लागतं। ह्या गावामध्ये असं झालेलं आहे की पुढारी लोक भरपूर आहेत, म्हणजे एखाद्याची वाट बंद करणे काय करणे हाच प्रकार चालू आहे। आता माझ्या घरामध्ये काही पुढारी लोकांनी ब्राह्मणीने बंद केलं आहे, गावकरी लोकांना बंद केलं आहे, त्यांच्यावर दबाव आणलेला आहे, ह्याच्या घरी जाऊ नये, ह्याच्या घरी काय करू नये, असे हे प्रकार ह्या गावामध्ये चालतात, याचा कुठेतरी प्रशासनाने लक्ष घ्यावा। आज मी ग्रामपंचायतीला अर्ज दिलेला आहे, तहसीलदारांना दिलेला आहे, तंटामुक्तीला दिलेला आहे, ह्या एवढं प्रशासनाकडे दाद मागून एकाकडेही मला न्याय मिळाला नाही। एवढे 8 वर्ष मागतो मला आज रस्ता नाही आहे, कुठे घराकडे यायला पर्याय मार्ग नाही आहे।